कारंदगा ग्रामपंचायतीवर तिसरी आघाडीने कमळ फुलविले. अध्यक्ष म्हणून भाजपचे सुदीपसिंह उगळे तर उपाध्यक्षपदी सौ रशिदा पटेल. निप्पाणी तालुक्यातील कारदगा ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी बुधवार दिनांक 3 रोजी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर तिसरी आघाडीने कमळ फुलवले असून अध्यक्ष म्हणून भाजपचे सुदीपसिंह उगळे तर उपाध्यक्षपदी तिसरी आघाडीच्या सौ रशिदा पटेल यांची निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी आप्पासाहेब पुजारी यांनी केली. यावेळी नवनिर्वांचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार ग्रामपंचायत पदाधिकारी व निवडणूक अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. कारदगा ग्रामपंचायत अध्यक्षपद हे ब गटासाठी आरक्षित असल्याने अध्यक्षपदासाठी जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे यांच्या भाजप गटाकडून सुदीपसिंह उगळे हे अध्यक्षपदासाठी तर तिसरी आघाडीच्या रशिदा पटेल यांनी अर्ज दाखल केला होता. तर नितेश खोत यांच्या भाजप आघाडी व काँग्रेसकडून सुकुमार माळी व उपाध्यक्ष पदासाठी रेश्मा जमादार यांनी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत सुदीपसिंह उगळे यांना 12 तर रशिदा पटेल यांना 13 मते मिळाली. त्यामुळे उगळे यांचा 1 तर पटेल यांचा 3 मतांनी विजय झाला. यावेळी बोलताना सुदीपसिंह उगळे म्हणाले, मला अध्यक्षपदाचा मान मिळाल्याने आम्ही गावचा विकास करण्यासाठी सर्वच ग्रामपंचायत सदस्य व तिसरी आघाडी यांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. खासदार अण्णासाहेब जोल्ले, मंत्री शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे सांगितले. जे ग्रामपंचायतीसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड झाली होती, या निवडीमध्ये आम्ही कारदगा गाव लेवलला भाजपा पार्टी आणि तिसरी आघाडी या दोघांची आम्ही स्थानिक युती म्हणून भाजपाकडून अध्यक्षपदासाठी मी स्वतः सुदीपसिंह उगळे आणि तिसऱ्या आघाडीकडून उपाध्यक्षपदासाठी सौ रशिदा पटेल यांचा उमेदवार अर्ज आम्ही दाखल केला होता आणि भरपूर बहुसंख्य मताधिक्यानं आमचा भाजपाचा आणि तिसऱ्या आघाडीचा झेंडा हा कारदग्याच्या ग्रामपंचायतीवरती लागलेला आहे. आणि हा झेंडा लावत असताना यासाठी आमच्या कारदगा गाव भागच्या जिल्हा परिषद सदस्या सुमित्रा उगळे वहिनी व तिसऱ्या आघाडीचे नेते माननीय राजू किसरे सर या दोघांचं अलमोल सहकार्य लागलं आणि इथून पुढे कारदगा गावच्या सर्वांगीण विकासासाठी कारदगा गावचा विकास करण्यासाठी आमच्या भागच्या लोकप्रिय आमदार आणि कर्नाटक राज्याच्या कॅबिनेट मंत्री माननीय सुर शशिकला जोल्ले वहिनी आणि आमच्या भागचे लोकप्रिय खासदार माननीय श्री अण्णासाहेब जोल्ले यांना यांच्या मार्गदर्शनानं आणि यांच्या आशीर्वादानं आम्ही कारदगा गावचा सर्वांगीण विकास करू आणि याच पद्धतीनं आम्ही इलेक्शनच्या अगोदर जो काही तिसऱ्या आघाडीकडून असू दे किंवा भाजपकडून असू दे जाहीरनामा आम्ही जो जनतेपर्यंत दिला होता, जनतेला जी आश्वासनं दिली होती, या आश्वासनं जवळजवळ 100% पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तिसरी आघाडीचे प्रमुख राजू किचडे म्हणाले, सर्वांच्या सहकाराने सत्ता मिळाली आहे. निवडणुकीत भाजप व तिसरी आघाडीने दिलेल्या जाहीरनाम्यातील कामे करून गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले. कौल दिलता त्या कौल प्रकार या कारदगा ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आली नाही. काही असंतुष्ट लोकांच्यामुळं सामान्य कार्यकर्त्याला सामान्य माणसाला सत्ता इथे मिळू द्यायचं नाही असं कटकारस्थान केलं होतं. पण ते कटकारस्थान आज तिसरी आघाडीने भाजप जे भाजपचे आमचे जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रताई उगळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज भाजप आणि तिसरी आघाडी युती करून भाजपचे सुदीप कुमार उगळे अध्यक्ष आणि तिसऱ्या आघाडीचे रशिदा पटेल उपाध्यक्ष म्हणून कारदगा गावना जी जनतेने विश्वास आमच्यावर दिला होता जेव्हा निवडून आलेले आहेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद भविष्य काळामध्ये कुठल्या पक्षाचा विचार न करता जाती धर्माचा न विचार करता उगळे वहिनींच्या नेतृत्वाखाली सुदीप आणि आम्ही तिसरी आघाडी आणि BJP मिळून कारदगा गावचा सर्वांगीण विकास प्रामाणिकपणे करणार. जे जाहीरनाम्यामध्ये आम्ही जे वचननाम्यामध्ये ज्यांनी दोघांनी आम्ही दिलेले आहे तिसरी आघाडी आणि भाजपनं ते 100% पूर्ण करणार या विश्वासने आमच्या तिसऱ्या आघाडी. जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे म्हणाल्या, आमच्या गटाची सत्ता स्थापन झाल्याने गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही अण्णा बहिणींच्या विचाराने विविध विकास कामे करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. आनंद उत्सव साजरा करतोय तर आज आपली कारदगा पंचायत कारगा पंचायतचे अध्यक्ष भाजपाचे दिलीप कुमार उगळे अध्यक्ष
अध्यक्ष म्हणून आणि त्याच पद्धतीने तिसऱ्या आघाडीचे रशीदा पाटील उपाध्यक्ष या ठिकाणी आता निवड झाली तर खरोखरच आपल्या कारागृहाचा विकास चांगल्या पद्धतीने होणार असा आशीर्वाद देवाने आपल्याला दिला आणि त्याच पद्धतीने ही आज जी निवड झाली त्या निवडीच्या माध्यमातून त्या निवडीमधून आपल्या कारागृहाचा विकास होणार आणि हा विकासासाठी माझ्या निपाणी भागचे आमदार सौ शशिकला जल्ले वहिनी आणि आपल्या चिपळूण तालुक्याचे खासदार अण्णासाहेब जल्लेजी त्यांचं सहकार्य त्यांचं घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कारागृहाचा पूर्ण विकास करायचा मी सगळ्या आमच्या गावकऱ्यांना आश्वासन देते आणि संपूर्ण आपल्या गावातील ज्या काही समस्या असतील ते सुद्धा सोडवणे असे मी सोडवते असं मी कारागृहात ग्रामस्थांना सगळ्यांना मी एक आश्वासन देते आणि सगळ्यांनी आज चांगल्या पद्धतीने आपल्या या कारागृह पंचायतीला न्याय मिळाला त्याबद्दल मी पूर्ण कारागृह ग्रामस्थांचा आभार. निवडणूक प्रक्रियेत विकास अधिकारी प्रकाव धनगर पोलीस उपनिरीक्षक RY बिळगी ग्रामपंचायत सर्व सदस्य यांच्यासह कर्मचारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.